लाखो लोकांना दिलासा या टोल माफी मुळे मिळणार आहे, टोल सूट मुळे मिळणार आहे। लाईट कार आपण त्याच्यामधून वगळलेले आहेत, वेळ वाचेल, इंधन वाचेल, पोल्युशन वाचेल। त्यामुळे मुंबईकरांना किंवा महाराष्ट्रातले लोक मुंबईत येतात या सगळ्यांना त्याचा बेनिफिट होईल, फायदा होईल। हा हा निर्णय परमनंट आहे, हा हा निर्णय कायम आहे, हा फक्त निवडणुकीपुरता नाही। या मुंबई एंट्री पॉइंट मध्ये नाक्यावर होणारी गर्दी, वाहतूक कोंडी, यामुळे टोल मधून सूट मिळावी अशी मागणी होती। मला वाटतंय मी जेव्हा आमदार होतो त्यावेळेस मी या संदर्भामध्ये टोल माफीचं आंदोलनही केलं होतं, कोर्टातही गेलो होतो। आणि मला आज समाधान आहे, आनंद आहे की लाखो जे आपले प्रायव्हेट कारने प्रवास करणारे लोक जे आहेत, त्याच्यामध्ये मध्यमवर्गीयही आहेत, आणि या सर्व लोकांना, लाखो लोकांना दिलासा या टोल माफीमुळे मिळणार आहे, टोल सूटमुळे मिळणार आहे। लाईट कार आपण त्याच्यामधून वगळलेले आहेत, आणि त्यामुळे वेळ वाचेल, इंधन वाचेल, पोल्युशन वाचेल। त्यामुळे मुंबईकरांना किंवा महाराष्ट्रातले लोक मुंबईत येतात या सगळ्यांना त्याचा बेनिफिट होईल, फायदा होईल। हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणार आहे, आणि म्हणून जसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना, मुख्यमंत्री शेतकरी योजना, मुख्यमंत्री लाडका शेतकरी योजना, तसा मुख्यमंत्री माझा लाडका प्रवासी योजना, तो देखील आज आम्ही केला, आणि त्यांनाही दिलासा आम्ही दिलेला आहे। अनेक वर्षापासूनची मागणी होती। हा निर्णय निवडणुकीपुरता नाही, हा निवडणूक परमनंट आहे, हा हा निर्णय परमनंट आहे, हा हा निर्णय कायम आहे, हा फक्त निवडणुकीपुरता नाही। ज्यांनी जसं राजस्थानमध्ये, कर्नाटकमध्ये, हिमाचलमध्ये जसं चुनावी जुमला काढला, आश्वासन दिलं, निवडणुका जिंकल्यानंतर म्हणाले आमच्याकडे पैसे नाही, केंद्राने पैसे द्यावे, हे प्रिंटिंग मिस्टेक, चुनावी जुमले, हे या लोकांनी आमच्यावर आरोप करण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही। कारण आम्ही ज्या सुरू केलेल्या योजना आहेत त्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेल्या नाहीत। काही लेख लाडकी लखपती योजना कधी केली? निवडणुका होत्या का तेव्हा? मुलींचं शिक्षणाचं योजना केली? निवडणुका होत्या का तेव्हा? लाडकी बहीण योजना आम्ही केली, त्याचं प्रिपरेशन करायला एक वर्ष लागतं, आणि म्हणून आम्ही कुठल्याही योजना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केल्या काम केलेलं नाही। ही जनतेची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची होती, ती आज आम्ही पूर्ण केली, याचं आम्हाला समाधान आहे। आणि म्हणून या सर्व कामांची पोच पावती येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता नक्की देईल।